माझी रेट काय तुम्ही मिक्स केल्यानंतर काय होणार, नाहीतर तेजा असणार 11%। आणि आम्ही जिल्हा परिषदेला फोन केला, त्यांच्याकडून ती माहिती घेतली, सगळ्या गावाची यादी प्राधिकरणात गावं कुठली जात त्याचा पॉझिटिव्ह रेट सगळा मागून घेतला। त्यानंतर म्हटले इथं महापालिका तयार पाहिजे, म्हटले महापालिकेचा प्रस्ताव कुठे, त्यानंतर तिथं बसून आमदारांनी लगेच कलकड मॅडमला फोन केला, तिने सांगितलं की आम्हाला सपोर्टिंग डॉक्युमेंट पाहिजे। आम्ही इथं बसून लगेच चेंबरचं पत्र पाठवलं, आमदारांनी सुद्धाचं पत्र पाठवलं, आमदारांनी सविस्तर केलं की हे नाही झालं तर कायदाची विस्तार आहे, मी स्वतः उघडायला लावणार आहे, हे आता माझ्याकडे हातात पत्र आहे, त्यात डायरेक्टली मी दिली मी दुकानं स्वतः उघडायला लावणार आहे। त्यानंतर 4 वाजता जिल्हा प्रशासनाने रूमवर मीटिंग घेतली, त्याचा प्रस्ताव त्यांनी लगेच पाठवला, तो प्रस्ताव केल्यानंतर आम्ही असे दोन गुप्ता म्हणले आता हे आलेलं आहे, आता माझं टिपणी मी ताबडतोब टिपलं काढल्या तिथे डॉक्युमेंटेशन केलं, त्यांचा प्रस्ताव तिथे गेलं तिथे सामान्य आपण आम्ही घेऊन करतो ते दिलं होतं की आज वेगळं काय करू पाहिजे सर, तर तसं डीडीएमए म्हणजे जिल्हा डिझास्टर मॅनेजमेंट जसं आम्ही तो सरकार बघितली आहे, ती नक्कीच परमिशन सोलापूर महापालिका सोमवारपासून चालू होणार आहे याची मी तुम्हाला 100% ग्वाही देतो। जिल्हा प्रशासनाने गेले आठवड्याभर नक्की आपल्याला मदत केलेली आहे, यामध्ये कुठल्याही शंका नाही, परंतु आता सरकारचा निर्णय आहे, या कायदेशीर प्रक्रिया आहेत, सगळे अहवाल इकडून करून पाठवलेले आहेत, चेंबरनं 2 दिवस पूर्ण मेहनत करून सगळ्या प्रक्रिया होत्या त्या पूर्ण केलेल्या आहेत, पण सरकारनं निर्णय सोमवारी देऊ देत अथवा नाही देऊ देत आता आम्ही थांबणार नाही, आमचा व्यापार सुरू करायचा निर्णय पक्का आहे, चेंबरनं सुद्धा आता जाहीर केलेला आहे, तर कोल्हापुरातले सगळ्यांचे व्यापार सोमवारी आपल्याला कुठल्याही परिस्थिती सुरू करायचे आहेत, कोणाचंही ऐकायचं नाही आहे, आणि आम्हाला कुणाला भेटायला जायची गरज नाही आहे आणि कुणाला फोन करायला जायची गरज नाही, सोमवारी आपल्या सर्वांचे व्यापार सुरू होतील। मी चेंबर ऑफ कॉमर्सला मनापासून धन्यवाद देतो, आपण आवर्जून आज आमच्या या सभेला उपस्थित राहिला आणि आम्हाला सर्वांना आमच्या भावना समजून घेतल्या। जिल्हा प्रशासनानं 1 तारीख आणि 2 तारखेला राज्य शासनाकडं कोल्हापूर शहरातील व्यापार सुरू व्हावा यासाठी प्रस्ताव पाठविलेले आहेत, हे प्रस्ताव मंजूर होईल अशी सकारात्मक भूमिका आज आमची आहे, त्यामुळं त्यांनी पाठवलेल्या प्रस्तावाची कॉपी आज माझ्याकडं आहे, त्यामुळं कोल्हापूर शहराचा आता कुठली अपेक्षा प्रतीक्षा उरलेली नाही की व्यवसाय चालू व्हायचा, त्यामुळं कोल्हापूरचा व्यवसाय हा त्यांनी पाठवलेल्या पत्रानुसार आम्ही सोमवारपासून चालू करत आहोत। राज्य शासन परमिशन देऊ दे नगर त्याच्या आमचा काही संबंध नाही, जिल्हा प्रशासनाने त्याला सांगितलं की इथं हा पॉझिटिव्ह रेट 15 दिवसाचा खाली आलेला आहे, त्यामुळं शहरातील दुकान उघडायला परमिशन द्या, आता ते देत नसेल शासन राज्य शासन त्याला आमचा कुठलाही व्यापाऱ्यांचा दोष नाही, सोमवारपासून त्या पत्राच्या आधारे आम्ही सर्व दुकानं खुली करत आहोत।